हॅलो डिअर स्टुडंट्स बऱ्याच स्टुडंट्सना सायन्समध्ये सगळ्यात कमी मार्क्स पडतात किंवा जिथे मार्क्स जातात तो पार्ट म्हणजे डायग्रॅमचा पार्ट काही केला डायग्रॅम्स प्रॉपरली काढता येत नाहीत मे बी तुम्हाला त्या पद्धतीनं गायडन्स झालेला नसेल किंवा बऱ्याच मुलांना खूप कंटाळा येतो काही काही मुलांच्या डायग्रॅम्सच्या खरंच खूप छान असतात आणि जेवढ्या जास्त तुमच्या डायग्रॅम्स इम्प्रेसिव्ह असतील कळत न कळत त्याचा इफेक्ट एक्झामिनरच्या माइंडसेटवरती होतो की हा मुलाला चांगलं येत असेल किंवा चांगलं येत नाही स्पेसिफिकली माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी खरंच डायग्रॅम्स प्रॉपर बघते आणि ज्यांच्या खरंच डायग्रॅम चांगले असतात मला ती मुलं काही का काय माहिती आवडतात खूप सो मी आज काही टेक्निक्स सांगणार आहे तुम्हाला की ज्या तुम्हाला वापरायच्या आहेत आणि त्या टेक्निकचा वापर करून ह्युमन एक्सक्युटरी सिस्टमची डायग्रॅम प्रॉपरली कशी काढायची आहे ते आपण आज बघायचं आहे स्टुडंट्स ह्याच्यावरती तुम्हाला पाच मार्कांचा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो एक्झाममध्ये की एक्सप्लेन ह्युमन एक्सक्युटरी सिस्टम अलॉंग विथ डायग्रॅम किंवा नुसती डायग्रॅम देखील तुम्हाला तीन मार्कांच्या प्रश्नासाठी विचारले जाऊ शकते सो so, ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला आता अजिबात मार्क्स घालवायचे नाही आहेत परफेक्ट डायग्रॅम काढायची आहे आपल्याला आणि ती डायग्रॅम काढण्यासाठी काय काय तुम्हाला स्टेप्स फॉलो करायच्या आहेत त्या मी डिटेल्स सांगणार आहे नीट ऐका मी सांगते त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा सगळ्यात आधी जसं की तुम्हाला माहीत आहे आपली राईट साईडची किडनी ही थोडीशी लोअर साईडला असते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लिव्हर मग आता राईट साईडची म्हणजे कुठली तर आपल्या राईट साईडची हा आपला राईट हँड आहे सो माझी राईट साईडची जी किडनी मी दाखवणार आहे ती थोडीशी खालच्या बाजूला दाखवणार आणि लेफ्ट साईडची थोडीशी वरच्या आता बघा डायग्रॅम करताना एक ऑब्झर्व तुम्ही केलं मी अजिबात कुठेही हात उचलत उचलत डायग्रॅम किंवा शेप जो आहे तो ड्रॉ केला नाही बऱ्याच स्टुडंट्सना अशी डायग्रॅम ड्रॉ करायची सवय असते सो so, ह्याला एकतर वेळ पण खूप लागतो आणि ह्याची आणि ह्याची कम्पेअर केली तर इट इज म्हणजे हे छान दिसतं जरा दिसायला आपण व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्कंटिन्युएशन असल्यामुळं कुठंतरी ते काहीतरी वेगळंच वाटतं सो अशा so, पद्धतीचे शेप्स ड्रॉ करायचं तुम्ही अवॉइड करायचं आहे देन ही माझी राईट साईडची किडनी झाली हा थोडासा असा पार्ट दाखवून घेईन आधी दोन्ही किडनीज आपण दाखवून घ्यायच्या एक थोडीशी स्लाईट अगदी वर खाली सी सो दाखवायचं नाही आपल्याला तो दुसरी किडनी मी लेफ्ट साईडची अशीच काढून घेतली झालं हे दोन माझी आउटलाईन काढून झाल्या आता मधले पार्ट सर आपल्याला दाखवायचेच आहेत पण त्याच्या आधी हा पार्ट आधी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे कुठंही गिरवायचं नाही या बाजून सोपी आहे ऍक्च्युली डायग्रॅम पण काय माहिती ही बऱ्याच वेळेस मुलांना काढताना थोडासा प्रॉब्लेम येतो थो, लाईक दिस आता हे अजून थोडं जवळजवळ घेऊयात आणि मग इथे येईल युरिनरी ब्लॅडर झाली एवढीच डायग्रॅम आहे आपली ओके ही झाली आउटलाईन आता आपल्याला वरती काय दाखवायच्या आर्ट्रीज आणि व्हेन्स जसं की तुम्हाला माहीत आहे आपल्या एक्स्क्रिटरी सिस्टीमकडे जे ब्लड येतं इट इज थ्रू रेनल आर्टरी आणि रेनल व्हेनकडून ते जे ब्लड आहे ते बाहेर परत रिलीज केलं जातं आपल्या बॉडीकडे बॉडीकडे म्हणण्यापेक्षा हार्टकडे जातं आता ही एक आर्टरी आहे कुठली पण एक आर्टरी दाखवा कुठली पण एक व्हेन दाखवा नावं देताना आपण ठीक आहे नावं नंतर देऊयात आता ह्याच्याकडून एक पार्ट इकडे आलेलं दाखवू ह्या किडनीकडे आणि ह्याचाच एक ब्रांच या किडनीकडे गेलेला दाखवू सेम या पण व्हेनच्या बाबतीत एक आर्टरी असेल आपली एक व्हेन असेल ठीक आहे ओके okay? एक आर्टरी एक व्हेन झाली आता काय करायचंय आता ह्याच्या मधला पार्ट दॅट इज रेनल कॉर्टेक्स आणि मेड्युला आता हे कसे काढलेत बघा पानाच्या पाकळीसारखे है ना? Like लाइक दिस आता ह्याला ऑलमोस्ट आपला पार्ट डन आहे इथं आपण असं पण दाखवू शकतो थोडासा इथं आहेच आता हा जो पोर्शन आहे या पोर्शनला म्हणायचं थोडासा असं डॉटेड डॉटेड दाखवूया किंवा शेडिंग दाखवू शकता आता नावं देऊयात यातली एक रेनल आर्टरी दुसरी रेनल व्हेन रेनल हा वर्ड किडनीशी रिलेटेड आहे मग आर्टरीकडून ब्लड आलं आहे आणि व्हेनकडून जाणार आहे सो मी असे ॲरो पण दाखवून घेतले आता हा जो पार्ट आहे इट इज कॉर्टेक्स हा जो आहे इट इज मेड्युला आणि मग ह्याच्यामध्ये असे लाईन लाईन्स तुम्ही दाखवू शकता ह्याच्यात हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये आपले जे नेफ्रॉन्स आहेत ते प्रेझेंट असतात ठीक आहे त्याच्यानंतर हे पण ह्याच पद्धतीनं दोन्हीकडे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकच दाखवलं आहे आपण दोन्हीकडे दाखवून घेतलं हा झाला युरेटर त्यानंतर हा ब्लॅडर किंवा युरिनरी ब्लॅडर असं पण म्हणू शकतो आणि खालचं जे ओपनिंग आहे इट इज युरेथ्रा बस झालं एवढे बेसिक नेम्स आहेत एवढे जरी तुम्ही दिलेत हां याला एक हायलम म्हणून देऊ शकतो आपण अजूनही हायलम म्हणजे जिथे हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र येतात ह्या सगळ्या नेफ्रॉन्समधून जे फिल्टर किंवा फॉर्म झालेली युरिन आहे ती आधी ह्या हायलमच्या रिजनमध्ये एकत्र येते आणि मग तिथून पुढे युरेटरकडं ती पास होणार आहे झाली एवढीच सिम्पल डायग्रॅम आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण सोपी आहे ह्या पद्धतीनं तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करा आणि मला सांगा ही ह्या पद्धतीनं तुम्हाला जमली की नाही नेक्स्ट असाच एक छोटासा व्हिडिओ करून येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग एलेस ऑफ किडनी कशी कर ड्रॉ करायची ते दाखवते ठीक आहे टिल देन गुड बाय